नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक कसा करायचा ते पाहणार आहोत। ख्रिसमस म्हटले की प्लम केक आलाच। प्लम केकची मजाच काही वेगळी आहे। आपण प्लम केक मध्ये खूप सारे ड्राई फ्रूट्स वापरून हा केक तयार केला जातो व थोडेसे स्पाइसेस देखील यात वापरतो, त्यामुळे हा केक अतिशय सुंदर लागतो आणि हिवाळ्यासाठी तर मेजवानीच ठरतो। चला तर मग असा छान असा झटपट तयार होणारा प्लम केक आपण कसा करायचा ते बघूयात। प्लम केक हा अतिशय सुटसुटीत साहित्यात बनतो। यासाठी इथे आपल्याला ड्राई फ्रूट्स लागणार आहेत। यात आपण काजू, बदाम, खजुराचे तुकडे, टुटी फ्रुटी, त्यानंतर चेरीचे तुकडे, मनुके, तुम्ही मनुके इथे कुठलेही घेऊ शकता, इथे मी ब्राउन मनुके घेतले आहे, त्यानंतर थोडेसे स्पाइसेस आपण यात वापरणार आहोत, इलायची, दालचिनी, लवंग, सुंठ पावडर व थोडस जायफळ हे आपण बारीक कूड करून वापरणार आहोत। त्यानंतर कुठल्याही फ्रुट्सचा तुम्ही ज्यूस घ्यायचा आहे, हा मी होममेड ऑरेंज ज्यूस घेतला आहे। ऑरेंज ज्यूस मध्ये आता आपल्याला सर्व ड्राय फ्रुट्स भिजत घालून घ्यायचे आहेत। आपण एक एक करून सर्व ड्राय फ्रुट्स ज्यूस मध्ये मिक्स करणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या घरात जेवढे अवेलेबल असते तेवढे ड्राय फ्रुट्स आपण घ्यायचे आहेत। प्लम केक म्हटला की ड्राय फ्रुट्स खूप सारे आपल्याला त्यात घातलेच पाहिजे। चेरी आणि टुटी फ्रुटी हे तर महत्वाचे इंग्रेडियंट्स आहे। आता सर्व ड्राय फ्रुट्स घालून झाले आहे। आता आपण हे सर्व ज्यूस मध्ये मिक्स करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे ज्यूस अवेलेबल नसेल तर तुम्ही दुधात देखील ड्राय फ्रुट्स भिजत घालू शकता। आता साधारण एक तासासाठी आपल्याला हे ड्राय फ्रुट्स छान भिजत घालून घ्यायचे आहे। ड्राय फ्रुट भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची स्टेप करूया। आपल्याला प्लम केक करण्यासाठी कॅरमल सिरप पाहिजे असतो, त्यासाठी आपण इथे एक कप साखर आपण वापरत आहोत। ही साखर आपल्याला कॅरमल मध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता आपण भांड्यात फक्त साखर घातली आहे, कुठल्याही प्रकारचे पाणी वगैरे काहीही न घालता सतत आपल्याला ही साखर हलवत राहायची आहे। साखर ही गॅस सुरू असताना लगेच भांड्याला लागू शकते, त्यामुळे कंटिन्यू आपल्याला साखर हलवत राहणे फार गरजेचे आहे। तुम्ही बघू शकता आता साखर थोडी मेल्ट होत आहे। आपल्याला साखरेचा पाक न करता कॅरमल सिरप तयार करायचे आहे। प्लम केक साठी कॅरमल सिरप हे फार महत्वाचे इंग्रेडियंट्स आहे। साखरेचा पाक करताना आपण पाण्यात डायरेक्ट साखर वापरतो, त्यामुळे तो पाक तयार होतो, पण कॅरमल सिरप करताना आपल्याला साखर आधी कॅरमल मध्ये कन्वर्ट करून नंतर आपण त्याचे सिरप बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता साखर इथे आता मेल्ट होत आहे। आपल्याला यानंतर साखर पूर्णपणे पघळून घ्यायची आहे किंवा वितळून घ्यायची आहे। ही प्रोसेस करताना कंटिन्यू हलवत राहणे फार गरजेचे आहे। तुम्ही इथे बघू शकता आता साखर ही पूर्णपणे मेल्ट झाली आहे व यानंतर पुढच्या स्टेजला साखर ही घट्ट थंड झाले की घट्ट होण्यास सुरुवात होते। या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे व थोडेसे पाणी घ्यायचे आहे। साधारण पाव कप पाणी इथे मी घेतले आहे व थोडेसेच पाणी आपल्याला आधी घालायचे आहे। ही प्रोसेस करताना थोडे सावधानपूर्वक करायचे आहे, पाणी हे अंगावर उडू शकते, गॅस हा बंद असावा। आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाणी घातल्यावर लगेचच वितळलेल्या साखरेचा छान असे कॅरमल तयार झाले आहे। आता हे कॅरमल आपल्याला पाण्यात छान विरघळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता गॅस चालू करून आपण छान कॅरमल सिरप आता तयार करून घेतले आहे। हे कॅरमल शुगर थंड करून घ्यायचे आहे। कॅरमल शुगर थंड होत आहे तोपर्यंत आपण प्रीहीट साठी एक कुकर ठेवणार आहोत। त्यामध्ये मी एक स्टँड ठेवले आहे। कुकरची शिट्टी व रिंग काढून घेतली आहे। आता आपण हे कुकर प्रीहीट साठी लावून देणार आहोत। त्यानंतर आपण केक साठी लागणारा डब्बा किंवा टिन देखील तयार करून घेतला आहे। खाली मी बटर पेपर लावून त्यावर तेल लावून घेतले आहे। हा तर आपला केक साठी टिन तयार झाला आहे। यानंतर आपण केकचे बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे आपण सर्वप्रथम मैदा चाळून घेणार आहोत। इथे मी एक कप मैदा घेतला आहे। त्यात आता आपल्याला सर्व ड्राय इंग्रेडियंट्स घालून घ्यायचे आहे। इथे मी चिमूटभर मीठ घेतले आहे, त्यानंतर एक टेबल स्पून बेकिंग पावडर घेतले आहे। तुम्ही बघू शकता इथे मी या प्रकारची बेकिंग पावडर वापरत आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा मी घेतला आहे।
त्यानंतर आपण जे स्पाइसेस घेतले होते ते थोडी साखर घालून मिक्सरला बारीक करून घेतले आहे, ते देखील चाळण्यासाठी आपण मैद्यात मिक्स करून घेणार आहोत व हे मिश्रण सर्व आता आपल्याला चाळून घ्यायचे आहे। चाळताना खाली पेपर घ्यावा, यामुळे आपल्याला मैदा हा दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करण्यासाठी सोपे जाते। स्पाइसेसचे राहिलेले जाडसर मिश्रण आपण इथे काढून ठेवणार आहोत। आता एका भांड्यात आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचे आहे व त्यात आपण 1/3 कप रिफाइंड ऑइल घालून घेणार आहोत। तुम्ही रिफाइंड ऑइल ऐवजी बटरचा देखील वापर करू शकता। इथे मी 1/3 कप ऑइल घालून घेतले आहे। आता हे मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर यात आपण कॅरमल सिरप ऍड करणार आहोत। कॅरमल शुगर हे ऍड करताना जर त्यात थोडेसे कॅरमल राहिले असेल तर ते बाजूला करून मग सर्व सिरप यात आपण घालून घेणार आहोत व हे मिश्रण देखील आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहे। हे मिश्रण थोड्या वेळ असे सतत साधारण 1 मिनिटभर हलवून घ्यायचे आहे। आता यात आपण चाळून घेतलेला मैदा घालून घेणार आहोत। इथे आपण 1 कप मैदा घेतला आहे। सर्वच मैदा आपण यात आता घालून घेतला आहे व हे मिश्रण आपल्याला लम्स न होऊ देता छान एकजीव करून घ्यायचे आहे। एकाच डायरेक्शनने आपल्याला हे बॅटर हलवायचे आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला तयार झाले आहे। थोडेसे घट्टसरच बॅटर आहे। आता आपण ज्यूस मध्ये भिजत घातलेले सर्व ड्रायफ्रुट्स यात घालून घेणार आहोत। जर तुमचे बॅटर हे थोडे सैल झाले तर तुम्ही फक्त ड्रायफ्रुट्स यात घालू शकता, त्यातील ज्यूस नाही घातला तरी चालेल। परंतु जर बॅटर हे थोडे घट्टसर असेल तर सर्वच मिश्रण आपल्याला यात घालून घ्यायचे आहे। आणि सर्व साहित्य घालूनही जर तुमचे मिश्रण थोडे घट्ट राहिले तर तुम्ही यात पाणी किंवा थोडा दुधाचा वापर करू शकता। आता हे मिश्रण आपले तयार झाले आहे। आपल्याला आता लगेचच हे मिश्रण टिन मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने झटपट असे बॅटर देखील आपले हे तयार झाले आहे व टिन मध्ये आपण हे आता घालून घेतले आहे। आता आपल्याला या मिश्रणाला थोडेसे टॅप करायचे आहे जेणेकरून यात असलेले हवा निघून जाईल व केक हा छान असा आपला तयार होईल। आता या ठिकाणी मी थोडीशी मैदा लावून ड्रायफ्रुट्स व चेरी घेतले आहेत आणि थोडे टुटी फ्रुटी घेतले आहे। आपण वरतून याला थोडेसे डेकोरेट करणार आहोत। हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे याला डेकोरेट करू शकता। अशा प्रकारे काजू चेरी व टुटी फ्रुटीच्या सहाय्याने आपल्याला प्लम केक छान असा हा डेकोरेट करता येईल। प्लम केक हा आपल्याला असाच खायचा असतो, यात कुठल्याही प्रकारची क्रीम वगैरे काहीही न वापरता प्लम केक हा खाल्ला जातो। त्यामुळे यात भरपूर असे ड्रायफ्रुट्स आणि चेरीचा वापर आपण करायचा आहे। आता आपले प्रीहीट केलेले भांडे तयार आहे, यात आपण आता आपले केकचे टिन ठेवून घेणार आहोत व झाकण बंद करणार आहोत। साधारण 40 ते 45 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे। आता आपण 40 ते 45 मिनिट याला छान शिजवून घेणार आहोत। आता 40 ते 45 मिनिट झाले आहेत, आपण कुकर खोलून बघणार आहोत केक आता झाला आहे की नाही ते चेक करूयात। तुम्ही इथे बघू शकतात अतिशय छान असा आपला केक हा फ्लफी असा तयार झाला आहे, छान असा फुलला आहे। आता टूथपिकच्या सहाय्याने आपण केक चेक करणार आहोत। टूथपिकला केकचे बॅटर लागले नाही म्हणजे आपला हा केक छान असा तयार झाला आहे। आता आपण केक थंड करून घेणार आहोत। केक इथे आपण बघू शकतो केक आता छान थंड सेट झाला आहे। आता आपण केक हा टिनच्या बाहेर काढून घेणार आहोत। सुरीच्या सहाय्याने केकच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आपण या ठिकाणी बटर पेपर लावला आहे त्यामुळे केक हा अतिशय अलगद निघतो, तरी देखील आपण थोड्याशा कडा सैल करून घेणार आहोत। आता एका प्लेटच्या सहाय्याने आपण केक हा अलगद प्लेटवर काढून घेणार आहोत व त्यानंतर बटर पेपर काढून आपण हा केक पुन्हा एकदा प्लेटवर उलटा करून घेणार आहोत। अशा प्रकारे वरतून टॅप करत आपण हा केक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अतिशय छान असा आपला हा केक तयार झाला आहे आणि अशा प्रकारे आपण बटर पेपर काढून घेणार आहोत।
इथे बटर पेपर काढून केक तयार झाला आहे। आता आपण सरळ करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अतिशय छान फ्लफी असा आपला हा प्लम केक तयार झाला आहे। अगदी सहज असा हा प्लम केक कट होत आहे। अतिशय सॉफ्ट असे याचे टेक्स्चर तयार झाले आहे। तुम्ही हा केक नक्की तयार करून बघा। तुम्ही आतून देखील याचे टेक्स्चर बघू शकता। अतिशय ड्राई फ्रूट्सने भरलेला आपला हा प्लम केक तयार झाला आहे। या क्रिसमसला तुम्ही नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।